नमस्कार, ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत। म्हणजेच अशा प्रकारची हरभऱ्याची पानं कोळी कोळी तोडून घेतलेली असतात आणि थंडीच्या दिवसामध्ये बाजारात सगळीकडे ही भाजी मिळते आणि या प्रकारच्या काड्या आपल्याला त्याच्यातून काढून घ्यायच्या आहेत आणि फक्त त्याचे चांगले कोळी पानं घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे कोमट पाणी करून घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये आपण हाताने स्पर्श करू शकू। अशा प्रकारचं पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही भाजी टाकून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित धुवून घ्यायची आहे। ही भाजी आपल्याला कोमट पाण्यामध्ये धुवून घेतल्यानंतर त्याच्यातून अशा प्रकारे पाणी काढून घ्यायचं आहे हाताने। थोडंसं अशा प्रकारचं काळसर पाणी निघतं त्याच्यामध्ये आणि ही भाजी अशी आपल्याला साईडला काढून घ्यायची आहे। आणि आता आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे, गॅस ऑन करायचा आहे आणि कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। एक अर्धी वाटी शेंगदाणे आहेत। हे शेंगदाणे आपल्याला अर्धवट भाजून घ्यायचे आहेत। खूप जास्त कडकही आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे नाहीत कारण या भाजीसाठी आपल्याला अर्धवट भाजलेले शेंगदाणे छान लागतात आणि ते वाटत असताना सुद्धा आपल्याला थोडे मोठ्या साईजमध्येच वाटायचे आहेत, जाडसर असे। खूप बारीक असं कूट करून घ्यायचं नाही आहे आपल्याला शेंगदाण्याचं। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला भाजायचे आहेत। आता शेंगदाणे आपण काढून घेऊया। आता आपल्याला कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे मी। मोहरी घातलेली आहे, मोहरी तडतडल्यानंतर जिरं घालायचं आहे। अशा प्रकारे मोहरीला चांगलं तडतडू द्यायचं आहे कारण मोहरीचा जो फ्लेवर असतो तो आपल्या भाजीमध्ये छान उतरत असतो, म्हणून मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे। हे पहा, मोहरी व्यवस्थित तडतडलेली आहे। आता आपण याच्यामध्ये जिरं घालून घेऊया। जिरं चांगलं फुललं की मग आपल्याला लगेच याच्यामध्ये लसणाची पेस्ट आहे बारीक वाटून घेतलेली, ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे 1 चमचा। हे पहा, अशा प्रकारे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। अशा प्रकारे खरपूस लाल रंग आल्यानंतर याच्यामध्ये आपण 1 चमचा हिरवी मिरची आहे वाटून घेतलेली, ती टाकलेली आहे आपण तेलामध्ये। ती 2 मिनिट परतून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हरभऱ्याची भाजी घालून घ्यायची आहे जी आपण स्वच्छ पाण्याने धुवून ठेवली होती, ती भाजी आपण याच्यामध्ये घातलेली आहे। आता ही भाजी आपल्याला तेलावरती अशीच परतून घ्यायची आहे। हे पहा, अशा प्रकारे आपल्याला तेलावरती 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचे आहे। हे पहा, 1, 2, 3 ते 4 मिनिट आता झालेले आहेत। मी भाजी तेलावरती व्यवस्थित परतून घेतलेली आहे। आता आपण याच्यामध्ये गरज असेल तर, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट सुद्धा घालू शकता। मी इथे 1/2 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि तुम्हाला जर तेवढंच तिखट ठेवायचं असेल, हिरवी मिरची 1 चमचा घातलेली आहे तेवढंच, तर तुम्ही ठेवू शकता, तुमच्या आवडीनुसार आहे हे। आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार। हे आता व्यवस्थित आपल्याला मिसळून घ्यायचं आहे।
हे पहा अशा पद्धतीने आपल्याला 3 ते 4 मिनिट भाजी व्यवस्थित परतून झालेली आहे, थोडीशी मऊ झालेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे, जे जाडसर आपण वाटून घेतलेलं आहे। हे पहा अशा प्रकारे आपल्याला ते कूट वाटून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये ते मी घातलेलं आहे। हे पहा भाजी बनवण्याच्या आधी खूप जास्त दिसत होती, परंतु भाजी बनवल्यानंतर खूप कमी होते, त्याच्यामुळे कूट घालताना खूप प्रमाणात घालायचं आहे। कारण कूट जर जास्त झालं तर ती भाजी हरभऱ्याची भाजी आहे की कुटाची भाजी आहे हे कळणारच नाही, त्याच्यामुळे आपल्याला कूट प्रमाणातच घालायचं आहे। हे पहा आता आपण याच्यामध्ये 2 चमचे पाणी घालून घेतलेलं आहे आणि ती भाजी आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायची आहे पाणी घातल्यानंतर। आणि ही भाजी आपल्याला झाकून ठेवायची आहे, याच्यावरती मी ताट झाकलेलं आहे। आपण ही 3 ते 4 मिनिट भाजी व्यवस्थित शिजवून घेऊया। हे बघा इथे मी 3 ते 4 मिनिट व्यवस्थित ही भाजी शिजवून घेतलेली आहे, मस्त अशी भाजी झालेली आहे। चला तर मग ही भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। ही भाजी आपण चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो, खूप छान लागते ही भाजी। नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी शेअर करा। धन्यवाद।